केंद्राच्या धर्तीवर राज्यातही लसीकरणाची तयारी पूर्ण झाल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे। राज्यातील कोरोना लसीकरणाचा पहिला प्रयोग मुंबईतील केईएम रुग्णालयात केला जाणार आहे। आरोग्य विभागाच्या मंजुरीनंतरच 5वी ते 8वीचे वर्ग सुरू करणार असल्याची माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे। महादेव जानकर यांनी फडणवीसांसोबत भांडण असल्याचं सांगत राजकीय गौप्यस्फोट केला आहे, पण त्याचा फायदा आम्ही दुसऱ्याला होऊ देणार नसल्याचंही ते यावेळी म्हणाले। सर्वोच्च न्यायालयाच्या घटना खंडपीठाने महाराष्ट्रातील मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यास नकार दिलाय। दिशाच्या धर्तीवर महाराष्ट्रात शक्ती कायदा होणार आहे। महिला अत्याचार प्रकरणात 21 दिवसात निकाल लावण्याची तरतूद यामध्ये असणार आहे। प्रताप सरनाईक यांच्यासह मुलगा विहंग सरनाईक यांच्या घरावर टॉप ग्रुप सिक्युरिटी MMRDA आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी छापेमारी केली होती। या प्रकरणी प्रताप सरनाईक यांनी सर्वोच्च न्यायालयाने संरक्षण दिलंय। एखाद्या व्यक्तीपर्यंत आपण पोहोचू शकत नाही म्हणून त्यांच्या सहकार्यापर्यंत जाणं आणि ईडीचा वापर करायचा अशा अनेक गोष्टी गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत। ही ईडीच एक दिवस भारतीय जनता पक्षाला संपवल्याशिवाय राहणार नाही असा हल्ला बोल धनंजय मुंडे यांनी केलाय। ठाकरे सरकारने फडणवीस सरकारच्या काळातील मुंबईतील मनोरा आमदार निवासस्थानाच्या पुनर्बांधणीच्या कामाला स्थगिती दिली आहे। कणकवली शहरातील रवळनाथ मंदिरानजीक दुचाकींना अज्ञाताने आग लावली। या आगीत दोन दुचाकी गाड्या जळून खाक झाल्यात। वैभववाडी तालुक्यात आज आणखीन 6 रुग्णांची भर पडली असून तालुक्याची रुग्णसंख्या 160 वर पोहोचली आहे। सिंधुदुर्गात 5029 जणांनी कोरोनावर मात केली आहे। सद्यस्थितीत 318 रुग्णांवर उपचार सुरू आहेत। आज आणखीन 34 जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले। सिंधुदुर्गात कोरोनामुळे आतापर्यंत 148 जणांचा मृत्यू झालाय। डोंबिवलीमध्ये सोनारपाडाजवळ एका भंगार गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे। आग लागल्यानंतर स्फोटांचा आवाज झाल्यामुळे परिसर हादरून गेलाय। नागपूरमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या परिवाराची 2.5 कोटी रुपयांना फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। एनसीबीने सुशांत आत्महत्या प्रकरणात एक मोठी कारवाई केली आहे। लोखंडवाला भागात ड्रग्ज पुरवणाऱ्या रिगल महाकाल याला अटक केली आहे। फोर्ब्सने 2020 मधील पहिल्या 100 प्रभावशाली महिलांची यादी जाहीर केली असून त्यात भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना 41वं स्थान मिळालंय। नव्या शिक्षण धोरणानुसार केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने शाळांना अनेक सूचना केल्या आहेत। त्यानुसार दुसऱ्या इयत्तेपर्यंत गृहपाठ देऊ नये, शाळेत वजन मोजण्याचे डिजिटल यंत्र आणि पिण्याच्या पाण्याची सुविधा यांचा प्रामुख्याने समावेश आहे। पुढील वर्षी एप्रिल पासून देशात नवीन वेतन नियम लागू होणार आहे। या नव्या नियमामुळे फक्त प्रॉव्हिडंट फंड ग्रॅज्युटी बरोबरच हातात येणाऱ्या पगारावरतीही परिणाम होणार आहे। पुलवामाच्या टिकन गावात झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झालेत। बारामुल्ला जिल्ह्यातील सिंहपुरा गावच्या मुख्य बाजारात दहशतवाद्यांनी केलेल्या ग्रेनेड हल्ल्यात 4 नागरिक जखमी झाले। सरकार आणि कॉर्पोरेट सिस्टीमची देखरेख करणारी सायबर सिक्युरिटी फर्म फायर आय हॅक करण्यात आली आहे। आंध्र प्रदेशातील एलुरू मध्ये पसरलेल्या रहस्यमयी आजाराबाबत मोठा खुलासा झाला। या आजाराने तब्येत बिघडलेल्या रुग्णांची रक्त तपासणी करण्यात आली असून यातील 10 रुग्णांच्या रक्तात शिस आणि निकेल धातूचे कण आढळले। सियाचिन बॉर्डरवर आपल्या चौकीचं संरक्षण करणारे बिजलंग गुरुंग हे जवान पाय घसरून बर्फाच्या दरीत कोसळल्यानं हुतात्मा झाल्याची घटना घडली आहे। इस्रायलच्या अंतर्गत सुरक्षा प्रोग्रामचे माजी प्रमुख हाईम इशेत यांनी एलियन्स अस्तित्वात असल्याचा दावा करत अमेरिका आणि इस्रायलशी त्यांचा गुप्त संपर्क असल्याचं म्हटलंय। कोरोनाचा प्रादुर्भाव वुहानमध्ये पसरण्यापूर्वी इटली सोबतच जगाच्या इतर भागात कोरोना विषाणू पसरल्याचा दावा चीननं केला होता, परंतु चीननं आता ऑस्ट्रेलियालाही कोरोनाच्या प्रसारासाठी जबाबदार धरलंय। बुधवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा भारताचा क्रिकेटपटू पार्थिव पटेलनं केली आहे। या संदर्भातली माहिती त्यानं आपल्या ट्विटर अकाउंटवरून दिली आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।